बीड शहरामध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर एसटीला सर्वात आधी लक्ष करण्यात आलं आणि एकाच जागेवर उभा असलेल्या 70 पेक्षा जास्त बसेस फोडण्यात आल्या होत्या। या सगळ्या बसेसच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। या बसेसचं सगळ्यात जास्त नुकसान जे झालं होतं ते काचांचं झालं होतं। आपण बघताय की या बसेसच्या सगळ्या काचा फोडण्यात आल्या होत्या आणि अशाच प्रकारे जवळपास 70 पेक्षा जास्त बसेसचं नुकसान करण्यात आलं होतं। आता बीडमधील एसटी रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे, मात्र ज्या नादुरुस्त बस आहेत त्याची दुरुस्तीसुद्धा अगदी युद्धपातळीवर सुरू झाली आहे। हे जे काच बसवण्याचं काम सध्या सुरू आहे बीड आगारामध्ये, ज्या ठिकाणी ज्या काच ज्या आहेत त्या काच हिमाचल प्रदेशहून येत असतात, कारण हिमाचल प्रदेशमधूनच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काच पुरवणारी कंपनी काम करते, तर हिमाचल प्रदेशमधून या ठिकाणी काच आलेत। 25 लाख रुपयापेक्षाही जास्त किमतीचे हे काच आहेत। हे बघा, इथला काच आता बसवण्यात आला आहे। अशा प्रकारे या सगळ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आता हे युद्धपातळीवर काम करावं लागतंय, कारण एकीकडे दिवाळीचा सण आहे, अगोदर एसटी कमी पडत आहेत, प्रवाशांची संख्या वाढते, अशा परिस्थितीमध्ये हे काम सध्या बीडच्या आगारामध्ये सुरू आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या एसटी काही एसटीनं आग लावण्यात आली होती त्याही एसटीचं काम सुरू आहे, काही एसटींच्या काचा फोडण्यात आल्या होत्या त्याही काचा बसवायचं काम सुरू आहे। आणि जशी एसटी दुरुस्त होईल तशी त्या एसटी आता बाहेर पाठवून दिल्या जात आहेत, कारण कालपासून ज्यावेळी एसटीनं आव्हान केलं एसटी सुरू झाल्याचं त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर येत आहेत आणि हे बाहेर आलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आता एसटीची गरज आहे आणि त्यामुळं बीडच्या या आगारामध्ये एसटी दुरुस्त करण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा बीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।